सध्या हार्ट फेल्युअरवर उपचार करणाऱ्या अशा बऱ्याच संस्था आहेत, बरेच हॉस्पिटल्स आहेत, तर माधोबागमधली उपचार पद्धती ही नेमकी कशी वेगळी आहे? वेगळी बऱ्याच प्रकारे आहे. सर्वात पहिलं म्हणजे काय, तर ही आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे. बरोबर. दुसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर नॉन इन्व्हेझिव्ह गोष्ट, ह्याच्यात आपल्याला कुठल्याही प्रकारे चीरफाड करायची गरज लागत नाही. तिसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी म्हणजे ह्या उपचार पद्धतीमध्ये आमच्या स्टाफचं त्या पेशंट बरोबर असलेलं कंटिन्युअस मेंटॉरिंग, जे काही त्याला कोचिंग असतं. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण पेशंट म्हणून जेव्हा एखादी ट्रीटमेंट चालू करतो, ट्रीटमेंटमधनं बाहेर पडतो छान होऊन, ते छान झाल्यानंतर परत आपण 2-4 महिन्यात त्याच प्रॉब्लेममध्ये शिरत असतो. कारण का आपण बरे होण्यासाठी आपण जे काही सोपे रस्ते घेतलेले होते ते कसे पुढे फॉलो करायचे आणि पुढे कसे आपण कंटिन्युअस त्याच्यात राहायचंय हे शिकायचं विसरून जातो आणि परत रोगात जाऊन अडकत असतो. तर आपण जे काही शिकवत असतो पेशंटला, ह्याच्यात पेशंट एज्युकेशन हे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते. ही पेशंट एज्युकेशनमुळे पेशंटला स्वतःला कळायला लागतं की मी पुढे ठणठणीत कसं राहायचंय. जर ते पेशंटला स्वतःहून कळलं की मी रोगात कशामुळे शिरलेलो होतो आणि आता मी बाहेर निघण्यासाठी मी आता परत जन्मभर काय काय करायचं आहे, हे जेव्हा स्वतः पेशंट स्वतःला एज्युकेट करत असतो तेव्हा तो परत रोगात कधीच अडकत नसतो. आता माधोबागची उपचार पद्धती वेगळी कशी आहे, तर एकदम सिंपल साधी गोष्ट आहे की माधोबागमध्ये जी आपण चिकित्सा पद्धती करत असतो ह्याच्यात कुठल्याही प्रकारे चीरफाड आपण करत नसतो. ह्याच्यात आयुर्वेदाच्या पंचकर्म पद्धती आपण वापरत असतो, औषधी उपचार आपण वापरत असतो, डाएटचा फायदा करून घेत असतो, एक्सरसाइजचा फायदा असतो, योगासनं प्राणायाम ह्या गोष्टींची आपण मदत घेत असतो, फिजिओथेरपीची त्याच्यात मदत असते. ही पूर्ण जी थेरपी असते ही मल्टी डायमेन्शनल असते, ज्याच्यात ॲलोपॅथीच्या डॉक्टरांचे सुद्धा डायग्नॉस्टिक्स आपण ऍड केलेले असतात, आयुर्वेदाची चिकित्सा आपण ऍड केलेली असतात, फिजिओथेरपीकडनं एक्सरसाइज आलेले असतात, योगासनं प्राणायाम असतं, डायटिशियनकडनं डायट आलेलं असतं. सो 360 डिग्री अप्रोच असल्या कारणाने त्या पेशंटच्या शरीरातला रोग बाहेर काढून देणे ही सर्वात पहिली प्रायोरिटी आपल्या सगळ्या डॉक्टरांची आपल्या सेंटर्समध्ये असते.